हे माझे वडील, वय वर्ष 65, ह्यांना डायबिटीजचा त्रास आहे 10-12 वर्षाची, आणि मुळव्याचा पण त्रास आहे 20 वर्षाने, दोनदा ऑपरेशन पण झालेलं आहे. साधारण मला वर्षापूर्वी हिमोग्लोबिन कमी झालं होतं 5, त्यामुळं त्यावेळेला रक्ताचे वाटे चढवलं होतं. नंतर त्या 7-8 महिन्यानंतर येतात, साधारण 1-4 महिन्यापूर्वी, की असं पोट वाढायला, म्हणजे पोट वाढायला लागलं इथं, आणि मला मुलांनं सांगितलं की तुमच्या पोटाला सूज आहे, मला पूर्णपणे भूक लागते इथं, सूजेचा प्रश्न येत नाही आणि छान वाटत होतं. नंतर साधारण ह्या 1-1.5 महिन्यापूर्वी माझं पोट हे साफच होत नसतं, आणि तिथं मग सोनोग्राफी करायला सांगितलं बाईत, आणि सोनोग्राफी करून आम्ही मग पुण्याला आलो. आणि पुण्याला असं डॉक्टर शहाना, म्हणजे आमच्या फ्रेंड्सनं आम्हाला डॉक्टर शहाकडे सांगितलं, आणि त्यामुळं तो रिपोर्ट दाखवला इथं. नंतर सी टी स्कॅन इथं पुण्यात काढलं इथं, आणि सी टी स्कॅन काढल्यानंतर त्यांनी रिपोर्ट बघितला की पोटात एक गाठ आहे आणि त्याचं ऑपरेशन करणं हे जरुरी आहे, की गोळ्यांना काही बरोबर होणार नाही. मग ते ऑपरेशन करायचं, आणि सरांना बघितलं मी इथं, सरांना बघून वाटलं इथं डॉक्टरांना बघून की मला ऑपरेशन इथेच करायचं आहे, आणि त्यामुळे मी ते ऑपरेशन केलं. ऑपरेशन माझं हे व्यवस्थित केलं सरांनी, आणि सरांचा बोलणारच बाब अतिशय गोड आहे. कुठल्याही पेशंटशी बोलणं, म्हणजे त्यामुळे निम्मा रोग त्यामुळेच तो कमी होत होतो, आणि त्यामुळे विश्वास मला वाटला की सरांकडं, डॉक्टरांकडं शहा सरांकडं ऑपरेशन करायचं, आणि शहा सरांनी ऑपरेशन केले, आणि त्यामुळे मी आता व्यवस्थित आहे.